आमचा शेती, आमची शेती भरपूर आहे. आम्ही दोन भाऊ आहे. माझा भाऊ पोलीस साठी घे, गावाचा न्याय करतो, तालुक्याचा न्याय करतो, जिल्ह्याचा न्याय करतो, त्याला सारं गाव पाहतो, आपलं घाबरत. आणि मी त्याचा लहान भाऊ, माझा भाऊ येणार बाळ्या. आमची भाऊदाई पोलीस पाटलाची बाईको महिला मंडळीचा अध्यक्ष. मी येणार बाळ्या नाही. मी शेतीत काम करतो, राब राबतो, माझे कपडे येणे मी नाही. पण माझा भाऊ, माझ्या भाऊने माझं लग्न करून दिलं. सुंदर बायको समजते का? सफारा सफारा बायको, सफारा बायको करतो. तिची माझी घरच नाही हो. ती खळ्यात तर मी मळ्यात, मी मळ्यात तशी तळ्यात. हॅलो, आज गावची यात्रा आहे. यात्रेमध्ये जाणार, पाय वडे खाणार, देवाचं दर्शन घेणार, बायकोला भेटून पाण्यात जाणार. माझ्या बायको तुला काय आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आपला रंगे रंगे. काय म्हणतो रे? रंगी कुठं झोपली? रंगी काय करती? आलं गेलं मळ्यात, आलं गेलं मळ्यात. मळ्यात तुझी लाईन काय का? लाईन नाही, आज लाईन बंद होती. काही लाईन नाही, मळ्यात तुझं लपडय. वांग्या बरोबर लपडय, वांग्याला पाणी देत होतो. बोलू नको माझ्या सोबत, राग आला आहे. वैद्य अंगार वाचून दिला, कडे लावून दिलं, गावात पळत पळत मला येड्या बाईने चटून दिलं. गावाले म्हणतील येडे चटला. मग पोलीस गाडी येईल, मग मला पिंजऱ्या गाडी मध्ये खेळतील, मग माझं रिम अंग टाकतील. काय रिम अंग टाकतील? बोलता ते कशाला बोलतो रे? अरे रुमान. हा येडी मला सगळं कळत, पण धावायच्या पुढे जाता येईना.
आता तू म्हणते त्यांना त्रास दे. हा ते रुपात करायला तिथं चित्र जर उठणार चालत जायच्याजवळ झोप तू काय नको करू. नाही म्हशीचा गावा मी पण राहत आजवर गोताडे चालणार नाही का गोताडे तर तुला गावी नाही पहिले पाहिजे काय म्हणलो ती दुपारा काय दुपारा म्हणे आपण घरी जाऊन तिथे मी तिथे तिथे करत नमस्कार. एकंदरीत वागळपूर माणसाचं शिरवं लागलं असत. आमचा पैसे आम्ही आमच्या गावचे पोलीस वाले तोन भाऊ लहान भाऊ माझा बाळानंतर निश्चितीमध्ये गाबाळ कष्ट करतो आता मी कुटुंबाच्या नजरेत येतो. मी गावचा पोलीस बनलेला आहे. बायकोन माझे महिला मंडळचे अध्यक्ष आम्हाला तालुक्याच्या गावचे जायचं मीटिंग झाली बोलून तिला जाते लक्ष्मी काय झालं लक्ष्मी मला मीटिंग झाली तालुक्याच्या गाव काय लावून तुला मीटिंग मीटिंग जिल्हा जिल्हा आणि घरची मीटिंग कोण बघणार कसली मीटिंग घरची तुम्हाला काय माहिती नाही का अहो घरची कामं करणार कोण करणार घरातले कामं रंगी करते शेतातले कामं माझा भाऊ करतो बाळ्या सकाळपासून झोपेने सगळे काही घराची कामं मी एकटी करते एवढंच नाही तुमचा तो लाडका बाळा शेतातली मोटर सुद्धा नाही चालू करून नेले म्हणता हा म्हणजे बाळा मोटर सुद्धा चालू केली नाही मला मोटर जायचं तर दीपक मेला तर एकूण झोप नाही असं कुत्र्यानं पाहिलं साधा अवकाळ पडली नाही त्या पोलिसी तर खराब असेल मी उडव तिला रंग रंगी फार सत्तरते महिला आजी आणि वही तिकडे बाळ खाऊच्या झोप मध्ये नंतर बघा बाय का वाजता उठू जाणार हा काय म्हणते ते बोल काय म्हणते रंगी म्हणे मला रात्री रंगी म्हणे 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 काय म्हणे रात्री मला रंगी म्हणे 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 ती माझी बोल म्हणे कडे अरे इसवान ए जी सगळे
गावात तर नाही मी मोडतो सारे गाव आमच्याकडे बांधणं मोडायला येत आणि आमच्या घरी बांधणं राहिले हे सारे गाव येईल बोट घालेल काय झाले बाया वाटायचा पाहिजे आदर द्यायचा मारून मी बाईला दामत नाही तू नाही घरात नाही कोपऱ्यात तिथं आवाज नको निघ मुक्का मारते तिला कोश एका कुठे कांद्यासारखं पडते मारामारी मध्ये कोणाचा बी झोडपा कोणाला बसतो लक्षात ठेवा बाया बाया शंभर एकर बघाय शंभर एकर कोळलीची बघायच मला देईल कोळलीची तू घे इसका दे पन्नास एकर बघाय तू घे पन्नास एकर मी घेणार पन्नास एकर कोळलीची तू घे पन्नास एकर मी घेणार सारा गावामध्ये कशी आटत नाही मी मला दे दुसरी खान कोण तू मी येणार नाही मला काय तुझं फार करणं करू आम्हाला भरणार तू कर माझा माझा भरणार मी कर या वर्षी आम्हाला बागायती करायची नाही नाही माझी बायको म्हणे आपण आपला हिस्सा पुरून देऊ आणि नुसतो राहिला निघून आणि माझा हिस्सा मला काय सांगतो मी मुकरदांचे पैसे घेतले दीड लाख काय केलं पत्त्यात हारलो एकला आणि पन्नास हजारचे दोन वंडे बैल आणले पण आता काय खायचे वाड्यांवर बागाडून घे ते पोर मारणार तुला असं जाडा उसात कोण काढा हे एका फट्ट्यात तांड्यावर भांडण उडाले होते बाय तूच घे असं ही दोन पाणी बिल्डिंग बाय खालता रूम आवडत नाही मला असे लोक कोणी वेळ दरवाजा टोकतो आपायच टोकतो पाटील कुठे निवांत वरच्या काळात आमू खायच्या तालात तू वरच्या तालात तू म्हणून कालच्या तालात आमू चंगण्या उघडे तू चंगण्या तुम्हाला माहिती का मी कोण येतो महिला मंडळाचे अध्यक्ष आमच्या घरी मोठे मोठे लोक येतात मोठे मोठे पुढारी येतात आणि आले वरच्या तालात राहायला तुमच्या घरी पुढारी येतात आमच्या घरी का डुकर येतात का धम्मा अरे आपल्याला पोलीस अधिकारी संघ बोलतायत का माहिती म्हणतात काय म्हणायचं काय म्हणायचं नाही म्हणत इथं बाळ सांगितलं या पाडवायचं रानगाव बनले म्हणजे गर्वाधर मन हा मग तू जर मुलबाळ झालं वरून खाली पडलं मग हा गाडी खाली बरं राहतो जसं खालता चाल भाऊ रात्री 12 एक वाजू देऊ यांच्या कामाला लागू देऊ खालचा ताल पेटवून देऊन गावात येणं पण माझा वरचा ताल हवीस ना वरचा ताल उतर कोणाचा बी दादावर ठेवून देऊ आपल्या गावात येला आहे का
शेण भरून भरून शेण आवरून आवरून नाही कंटाळा आला शेण शेपकाचा वागते तोंडाला काय लागतं माहिती काय लागत देव कुठून पाच मिनिट एवढंच नाही सकाळी उठावं लागत कोलगेट ब्रश आणावं लागत सकाळी उठल्या उठल्या त्याचे दात घासावं लागत नाही का त्या मशीदे दात घासील आणि ती व्यक्ती तगारी तुझ्या पुढे काही शिल्लक नाही म्हातारा म्हातारी बाय मी आई गरज माझ करायला कोणी नाही माय मारून म्हातारी कामाची म्हातारा काय कामाचं नाही सला दो म्हातारी म्हातारी कशी लेकरून घेती घाटा वगैरे बनवून घेती काम सोडून घ्यायचं का बरं अरे बाय म्हातारी आपल्याकडे आली मी म्हाताराला इतकं म्हणजे समजा बरं मी स्पाची म्हाताराला विचार घे म्हाताना म्हणायचं काय त्याची आई बाबा अरे तुझ्या आईचं भोसकाट होणार अरे बाया तू माई पुन्हा म्हणला तरी नाव घेऊ राहिली काय नको देऊ अरे तुझ्या आईने मी आणि त्या भाऊने काय काय नाही केले रात्र भाऊ तुम्ही तेच केलं दुसरं काहीच केलं नाही बाया मी आधी कधी मरून नाही गेली पण मी तुझ्या वापरात सोडणार नाही मारा मारी मारा मारी काय एक नाही झालं माझ्या हातात आलं बाबा पंढरपूर नको मग शिर्डी
नको, मला तू भी चालत नाही, तुझा मोठा भाऊ भी चालत नाही. आता तुझ्या आईला घेऊन जातो वावरात आणि तिकडच होतो. आज दुसरी पेन आज टीव्हीवर जाणार ती लगी जास्त नाही आपल्या घरी रास्कर आले होते. पावशात कवाचे दोघांचे दोघं झगडे करत नाही. पावशात दूध काय असं शिकवलं तर सांगा ते पण देणार आहे. हा तू मला सापड म्हणले आता ऐका गाणे माहिती.